माळण गावावर दरड कोसळून 32 तास उलटलेले आहेत. मदत कार्य अजूनही जोमात सुरू आहे. आतापर्यंत 28 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अजूनही 127 लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त होते. एनडीआरएफच्या टीमचे 360 जवान बचाव कार्यामध्ये व्यस्त आहेत. बचाव कार्य पूर्ण होण्यासाठी आणखी 48 तास लागतील अशी शक्यता सध्या व्यक्त होतीये. सर्व यंत्रणा मृतांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र दुर्घटनास्थळी जोरदार पाऊस सुरू असल्यामुळं मदत कार्यात अडथळे येत आहेत. ढिगाऱ्याखाली दाबले गेलेल्यांची वाचण्याची शक्यता फारच कमी असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. अगदी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे हार्टबीट ऐकू येतील असं तंत्रज्ञान एनडीआरएफच्या टीमकडे आहे. मात्र हार्टबीट ऐकूच येत नाही आहेत अशी व्यथा एनडीआरएफच्या प्रमुखांनी व्यक्त केली. आता 34 तास उलटून गेलेले आहेत. अजूनही या डोंगराखाली किती जण अडकलेले आहेत याची स्पष्ट आकडेवारी आपल्यापर्यंत येत नाहीये. मात्र सध्या जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार एकूण 128 ते 130 जण या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. यातले अनेक गावकरी गाव सोडून दुसऱ्या गावी निघून गेलेले आहेत. त्यामुळे गाव सोडून गेलेले गावकरी किती आणि या डोंगराच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले गावकरी किती असा पेच निर्माण झाल्यामुळं, असा संभ्रम निर्माण झाल्यामुळं या ढिगाऱ्याखाली नेमके किती ग्रामस्थ अडकले असावेत याबाबत कुठलीही स्पष्ट आकडेवारी आपल्या समोर येत नाही आहे. अशातच तिथे पाऊस सुरू आहे. सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळं मदत कार्यामध्ये अडथळे येत आहेत. डोंगरातून वाहून येणारा मलबा तिथल्या नदीतून सुद्धा वाहून चाललेला आहे आणि त्यामुळे या नदीमध्ये सुद्धा इन्स्पेक्शन करण्याचं काम एनडीआरएफ करत आहे. या नदीतून वाहून जाणाऱ्या मलब्यातून काही हाती लागतं का याची चाचपणीसुद्धा सध्या एनडीआरएफकडून सुरू आहे आणि त्याचबरोबर JCB मशीनच्या सहाय्यानं तिथली माती खणण्याचं कामसुद्धा सुरू आहे. Z24 तासचे 5 प्रतिनिधी सध्या माळणमध्ये इथल्या प्रत्येक घटना घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. Z24 तासच्या या 5 रिपोर्टर्सच्या माध्यमातून खडानखडा तिथल्या क्षणाक्षणाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे. अरुण मेहत्रे, साईदीप ढोबळे, कैलास पुरी, सुवर्णा दुसाने आणि राकेश द्विवेदी हे झी मीडियाचे 5 प्रतिनिधी तिथल्या क्षणाक्षणाची माहिती Z24 तासच्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. एनडीआरएफच्या टीमचं शोधकार्य अजूनही सुरू आहे. या शोधकार्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुवर्णा दुसाने यांनी. डोंगरकडा कोसळल्यानं दुर्घटना झालेल्या माळण गावात आपण आलेलो आहोत. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावरती डोंगरकडा कोसळल्यानं घरांवरती जो चिखल साचलेला आहे, गाळ साचलेला आहे, तो उपसण्याचं काम सुरू आहे. अनेक जण या गाळाखाली दबले गेलेले आहेत. आपल्या नातेवाईकांची वाट पाहत आहेत जे सुखरूप याच्यातनं बचावले आहेत ते लोक. मात्र या गाळाखाली नेमकं काय असणार आहे, किती जण या खाली दबले गेलेले आहेत हे कळू शकलेलं नसलं तरी युद्धपातळीवरती हा गाळ उपसण्याचं काम सुरू आहे. त्यातच पाऊस कोसळतो आहे. पाऊस जराही थांबत नाही आहे आणि त्यामुळे या कार्यामध्ये, मदत कार्यामध्ये काही प्रमाणात अडथळे येताना आपल्याला पाहायला मिळतात. पण असं असलं तरी एनडीआरएफचं जे पथक आहे ते अहोरात्र हे काम करत आहे. रात्रभर जनरेटर आणि लाईट्स लावून या ठिकाणी हा गाळ उपसण्याचं काम सुरू होतं. हा आपण पाहतो निसर्गाच्या कुशीत वसलेलं अत्यंत सुंदर असं हे गाव होतं. या गावावर अशा प्रकारे दुःखाचा डोंगर कोसळेल याचा विचारसुद्धा कुणी कधी केला नसावा. पण आज मात्र गावकरी चिंतातूर आहेत. सबंध गावावर जणू दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. एनडीआरएफचं जे पथक आहे ते अहोरात्र इथे दबल्या गेलेल्या सर्वसामान्यांना बाहेर काढण्याचं काम करत आहे. आप्तजन जे बचावले आहेत यामध्ये ते आपल्या नातेवाईकांची वाट पाहत आहेत. आपले अडकलेले लोक, याखाली दबले गेलेले लोक अजूनही सुखरूप बाहेर पडतील अशी आशा आहे त्यांना. आणि जिथं नातं असतं तिथं
आपले जवळचे स्वकीय हे वाचतील आणि निसर्गाने कितीही रौद्र रूप धारण केलं तरी ते त्यातून बचावतील असा आशावाद या गावातल्या इतर मंडळींना आहे. हे मदत कार्य असंच सुरू आहे. इथले लोक अधिकाधिक लवकर आणि सुखरूप बाहेर पडावेच अशीच आशा इथले गावकरी करत आहेत. कॅमेरामन अमित गिरीसह सुवर्णा दुसाने, माळेणगाव. दुर्घटनाग्रस्त माळेणगावामध्ये पोहोचलेल्या झी मीडियाच्या प्रतिनिधी सुवर्णा दुसाने यांनी गावकऱ्यांशीही बातचीत केली. आपण बघूया. डोंगरकडा कोसळल्यानं दुर्घटना झालेल्या माळेंड गावात आपण आलेलो आहोत आणि या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. दांगट कुटुंबियातले काही सदस्य आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. त्यांच्या कुटुंबातले काही जण अद्यापही बेपत्ता आहेत आणि त्या ठिकाणचा जो गाळ आहे ते उपसण्याचं कामसुद्धा अजून सुरू व्हायचं बाकी आहे. आपण त्यांच्याशी बोलूयात. ताई, तुम्हाला कधी कळलं हा सगळा प्रकार झाला आहे? 10 वाजता कळलं. 10 वाजता कळलं, फोन आलाय. किती जणांचं तुमचं कुटुंब होतं? आमचं 4 जणांचं कुटुंब आहे इथं, बाकी सगळे पुण्याला आहे. आता इथे कोण कोण लोक तुमचे सापडत नाहीये? आमची सासू आहे, धीर आहे, 2 नंद आहेत, त्यांची मुले आहेत. कोण कोण सापडले? आमचं सासरान धीर दोघ जण सापडले. ते बाहेर गेलते म्हणून सापडले. सासू आणि धीर गेलं आमचं, ते वारले. हो, ते कधी कळलं तुम्हाला? आम्हाला इथं आल्यावरती कळलं पुण्यावरून. काल 10 वाजता आम्हाला फोन आला गावावरून, तेव्हा माहीत झालं, तेव्हा आम्ही निघून आलो लगेच. तुमच्या कुटुंबातले अजून कोण कोण आहे ज्यांना तुम्ही शोधताय? नातेवाईकच आहे सगळे आमचे. आमचेच लोक आहेत, म्हणजे आमच्या नंदेचे सासू दीर वगैरे सगळे इथंच आहेत. जवळजवळ त्यांचं पूर्ण म्हटलं तरी 15-16 लोक असतील एका कुटुंबामध्ये. त्यांचं कोणच दिसत नाही अजून, सगळे बेपत्ता आहेत. तिथला गाळ उपसण्याचं काम सुरू झालंय आता? नाही अजून. 4 वाजता येऊन गेले आता. आम्ही आत्ताच आलोय, पण मला नाही वाटत तिथपर्यंत गेले असतील, कारण हे खूप अलीकडेच काम चालू होतं. आमचं घर एकदम त्या साईडला होतं. संपूर्ण गावावरती हा डोंगर कोसळ, फक्त 5-6 घरच राहिले, शिल्लक राहिलेले. ते पण बंद होते. त्याच्यात ज्याच्यात कोणी नव्हतं तेच घरं वाचलेत आणि ज्याच्यात माणसांनी भरलेली होती ते सगळे गेलेले. जी घरं बंद होती तिथे कडा नाही कोसळ? आणि ज्या साईडला माणसं होती, जी जास्त माणसं होती, जास्त घरं वगैरे होती, तिथंच झाले ते. मला वाटतं 40-50 वर्षापासून असा पाऊस झाला नाही. गेल्या 30-40 वर्षापूर्वी 15 ऑगस्टला पाऊस झाला होता. नदी गेली होती, पण अशी दुर्घटना घडलीच नव्हती. मला आशा आहे तुमचे नातेवाईक तुम्हाला सुखरूप सापडतील. हा, आशा आहे सुखरूप सापडतील. आपण पाहतोय पाऊस जो आहे तो कोसळायचा काही थांबत नाही आहे, पण असं असलं तरी आपले नातेवाईक जे बेपत्ता आहेत ते आपल्याला सुखरूप सापडतील अशी आशा इथल्या ग्रामस्थांना आहे. अमित गिरीसह सुवर्णा दुसाने, माळेणगाव, आंबेगाव तालुका. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.